शिंदे गटात भांडणाला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे नेते 4 जूनची वाट पण बघायला तयार नाही, कारण त्यांना माहीत आहे की 4 जूनला शिंदे गटाचं काय होणार. जर 15 पैकी 0 ते 1 जागा शिंदे गटाला भेटल्या तर 40 गद्दारांची प्रतिष्ठा काय राहणार. म्हणजे एकट्या उद्धव ठाकरेंनी 40 गद्दार प्लस शिंदे प्लस फडणवीस प्लस मोदी प्लस शाह प्लस ईडी प्लस सीबीआय प्लस निवडणूक आयोग या सगळ्यांवर मात केली असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात जाणार अशी भीती शिंदे गटात आहे. ज्यांची तिकीटं कापली ते सगळे 4 जूनची वाट बघत आहे. जर शिंदे गटाला 0 जागा भेटल्या तर भाजप विधानसभेला 10 जागा पण देणार नाही अशी भीती 40 गद्दारांच्या मनात आहे. नारायण राणेपेक्षाही या एकनाथ शिंदेची वाईट अवस्था होणार. शेवटी कर्माचा फेरा चुकत नाही. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये निकालापर्यंत वाटही लोकांनी पाहिलेली नाहीये आणि भांडणांना सुरुवात झालेली आहे. कारण निकालानंतर आपल्या पुढ्यात काय येणार आहे ही असुरक्षितता शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात आहे. सध्या भांडण सुरू झालं आहे ते गजानन कीर्तिकर यांच्या निमित्ताने. शिंदेच्या शिवसेनेमध्ये पराभवाच्या भीतीने एवढी अस्वस्थता आहे की आता पुढच्या काळामध्ये किती वाद बाहेर येतील, किती भांडणं बाहेर येतील हे सांगता येणार नाही. आजपर्यंत म्हणजे मतदान होईपर्यंत या पक्षातले मतभेद स्वतः एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाबून ठेवले होते, लोकांपुढे हात जोडून दाबून ठेवले होते. काही जणांना आमिष दाखवलं होतं, काही जणांचा बाबापुता केला होता. सगळ्यात बॉम्बगोळा फोडला गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीनी. मतदानानंतर त्या स्पष्टपणे असं म्हणाल्या आणि एकेरीत उल्लेख करून म्हणाल्या की हा शिंदे आमच्याकडे यायचा, आता तो ज्युनियर होता आहे ना, आता तुम्ही त्यांना सलाम मारणार आहात का, हा त्यांचा प्रश्न कीर्तिकरांना होता. त्या गाडीमध्ये फ्रंट सीटला बसल्या होत्या, ड्रायव्हरच्या बाजूला बसल्या होत्या आणि कीर्तिकर मागे होते. हे बोलताना कीर्तिकरांनी त्यांना अजिबात थांबवलं नाही. पण हा जो वाग्बाण आहे कीर्तिकरांच्या पत्नीचा तो शिंदेना थेट लागलेला दिसतोय. आता गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करायची की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. पण एवढ्या ज्येष्ठ नेत्यावर कारवाई केल्यामुळे आपल्या पक्षाची प्रतिमा कशी दिसेल याचा विचार त्यांना करावा लागेल. शिंदेनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली नाही, तिकीटं दिली नाही, ते नेते निवडणूक काळात गप्प राहिले, मतदानापर्यंत गप्प राहिले. पण खाजगीमध्ये त्यांच्या मनातला रोष ते व्यक्त करत होते. भावना गवळी असोत किंवा तिकीट नाकारलेले कृपाल तुमाने असोत रामटेकचे, ही माणसं हळूहळू बोलणार आहेत. ती आजही बोलत आहेत खाजगीपणे, कार्यकर्त्यांच्या छोट्या गटामध्ये आपल्यावर अन्याय झाला हे त्यांच्या मनाला लागलेलं आहे. हळूहळू ही नाराजी, ही असंतोष, हा असंतोष बाहेर येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व्हेनुसार ज्या जागा भाजप जिंकू शकेल याची खात्री नव्हती अशा जागा शिंदेना देण्यात आल्या. लक्षात घ्या, 15 जागा दिल्या, आता यापैकी किती निवडून येतील याची काही खात्री नाही. महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये 41 जागा, मराठवाड्यात 0, पश्चिम महाराष्ट्रात 0, खानदेशात 0 आणि ठाण्यामधल्या ज्या 2 जागा आहेत, ठाणे आणि कल्याण, या मिळण्याची शक्यता शिंदेना आहे असं म्हटलं जात आहे. म्हणून मी म्हटलं 3 ते 4 जागा मिळतील. यापैकी ठाण्याची जागा धोक्यामध्ये आहे. तिथे जर राजन विचारे जिंकले तर शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातला उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे शिंदेंचे जे नेते आहेत, शिंदेंचे जे कार्यकर्ते आहेत, यांच्या मनात एक भीती आहे. जर आपल्याला 15 पैकी 3 ते 4 जागा जिंकता आल्या तर आपली प्रतिष्ठा काय राहणार. म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्यावर मात केली असं चित्र महाराष्ट्रापुढे जाणार. त्यामुळे जरी निवडणूक चिन्ह आणि नाव आपल्याला मिळालं असलं निवडणूक आयोगाकडून, तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं जनतेला वाटणार, ही भीती त्यांच्या मनात आहे. 15 पैकी फक्त 3 किंवा 4 खासदार जर निवडून आले तर शिंदेना पक्षामध्ये मोठ्या असंतोषाला तोंड द्यावं लागणार आहे. आधीच शिंदे आपलं संरक्षण करू शकत नाहीत ही भावना शिंदेंच्या सहकार्यामध्ये आहे. शिंदे केवळ देवेंद्र फडणवीसांचं ऐकतात किंवा अमित शहांचं ऐकतात, म्हणजे भाजपच्या सांगण्यानुसार ते वागतात. त्यामुळे ज्यांनी खासदारकी गमावली, ज्यांनी उमेदवारी गमावली,
अशा लोकांना आपलं राजकीय भवितव्य काय हा मनामध्ये प्रश्न पडायला सुरुवात झाली आहे. माझ्याकडे नावं आहेत, ही माणसं खासगीत बोलत आहेत. भरत गोगावलेंसारखा माणूस काही ठिकाणी तर उघडपणे म्हणत आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी का म्हणून काम करावं, म्हणजे हा तर प्रश्न आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीकांत बर्णे जे मावळमधून उमेदवार होते शिंदेंचे, यांनी उघडपणे मतदानानंतर तक्रार केलेली आहे की अजित पवारांच्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं नाही, भाजपचे लोक आमच्या प्रचाराला बाहेर पडले नाहीत, अशी तक्रार शिंदेंच्या उमेदवारांची काही उमेदवारांची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा उमेदवारांची आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाची खरी इच्छा अशी आहे की आपण एकट्याच्या बळावर विधानसभा निवडणूक लढावी, कारण शिंदे आणि अजित पवार यांचा फारसा उपयोग नाही आहे. शिंदेंचा उपयोग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं खायला फक्त होऊ शकतो, तोही जर पुरेसा झाला नाही तर त्यांचा प्रभाव नाही असा निष्कर्ष काढला जाईल. या निवडणूक निकालानंतर सगळी फेररचना होणार आहे. महायुती आत्ताच्या स्वरूपामध्ये टिकेल की नाही हेही आपल्याला सांगता येत नाही, बघावं लागेल 4 जून नंतर काय होणार आहे. शिंदेंच्या पक्षातली भांडणं, काहीतरी मोठी गडबड होणार हे दाखवत आहेत. शिंदेनाही आपल्या राजकारणाचा फेरविचार करावा लागेल. मी पहिल्यापासून सांगतो आहे, शिंदेंची ताकद ही ठाणे जिल्ह्यातच आहे, त्यांचं नेतृत्व हे ठाणे जिल्ह्यातच आहे. भाजपने त्यांना मारून मुटकून म्हणा किंवा आमिष देऊन म्हणा किंवा मुख्यमंत्रीपद देऊन म्हणा त्या खुर्चीवर बसवलेलं आहे. शिंदेंची ताकद ठाण्यात आहे हे या निवडणुकीत काही प्रमाणात सिद्ध होईल, पण महाराष्ट्रात ही ताकद कुठेही नाही हेही सिद्ध होईल लक्षात घ्या, म्हणून सगळी गडबड चाललेली आहे. तेव्हा 4 जूनपर्यंत थांबा आणि बघत राहा काय काय गडबड होते. 4 जूनचे आकडे एकदा आले की मग विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात सगळ्या घटना घडायला लागतील, सगळ्या गोष्टींना वेग येईल लक्षात घ्या. आत्ता जी चालली आहे ती केवळ सेमी फायनल आहे, विधानसभा ही फायनल आहे. मिंदे गट हा विषय महाराष्ट्रासाठी संपला आहे, पोचपावती 4 जूनला मिळेल. शिंदे ह्या जन्मात मुख्यमंत्री होऊ शकला नसता, खूप कट कारस्थान करून उद्धव ठाकरेंना अतोनात त्रास देऊन जबरदस्तीने खुर्चीवर जाऊन बसलाय. शिंदेला महाराष्ट्राने कधीच आपला मुख्यमंत्री मानला नाही. काय करतात हे राजकारणी लोक सामान्य माणसांसाठी? आमच्या कॉलनीमध्ये हेमंत गोडसेने रॅली काढली तर लोक घराच्या बाहेर सुद्धा आले नाही. 4 जूनला खरी मजा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या सर्व उमेदवार व सहकारी यांची खरी मजा येणार. कोण एकनाथ शिंदे, काय केलं त्यांनी महाराष्ट्रासाठी, का मते द्यावी लोकांनी यांना.